नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार संपूर्ण जगभर कोरोनाचं थैमान आहे संपूर्ण भारत देश लॉकडाऊन केलेला आहे त्याचा सर्व परिणाम मनुष्य जीवनावर झालेला आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतकरी कुटुंबांच्यावर महासंकट कोसळलेला आहे आपण परिंच परिसरात आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे अध्यक्ष तालुक्याचे पुष्कराजी जाधव यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे मानवी साखळी तोडण्यात आलेली आहे सोशल डिस्टन्स ठेवण्याचं आव्हान पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सातत्यानं करतायत अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे नेते नेमके काय करतायत आज पुष्कराज जाधव यांचा वाढदिवस आहे त्यांना पुरंदर न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा त्यांचं कुटुंब ते या परीक्षा गावात नेमकं काय करताय सर मी दोन हजार दहा सालापासून दोन हजार दहा साली आपण त्या ठिकाणी शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही या भागामध्ये काम करायचो एक सुरुवातीला छोटंसं आमचं प्रतिष्ठान होतं त्यामध्ये एक पंधरा ते वीसच आम्ही मित्र मित्रमित्र मिळून आम्ही एक शिवराय प्रतिष्ठानची स्थापना केली होती त्या शिवराय प्रतिष्ठानची स्थापना केली असताना त्यामधनं आज आम्ही सगळं समाजसेवेची आम्हाला पहिल्यापासून खूप आवड त्यामध्ये आमचा पहिला कार्यक्रम म्हणजे त्यावेळेस कोल्हापूर महालक्ष्मी द ज्यो ज्योतिबादर्शन यात्रा सर्व महिलांना आम्ही या भागातल्या जवळपास साडेतीनशे चारशे महिलांना त्या ठिकाणी कोल्हापूर आणि महालक्ष्मी ज्योतिबादर्शन देवदर्शन यात्रा गाडवली दोन हजार बारा साली ज्यावेळेस दुष्काळ पडला होता दुष्काळाच्या वेळेस इथं जनावरांना काही नव्हतं त्यावेळेस चारा छावणीसाठी आम्ही हिरवा चारा त्या ठिकाणी परिंच गावातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो अशा प्र पद्धतीने प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपक्रम चालू राहत राहिले होते त्यानंतर दोन हजार बारालाच त्या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सं प्रमुख या पदावरती काम करत होतो त्यानंतर सातत्याने संपर्कप्रमुख दोन वेळा मी झालो जिल्ह्याला जिल्ह्याला संपर्क प्रमुख झाल्यानंतर तालुका पदासाठी मी दोन वेळा इच्छुक होतो परंतु नेक्स्ट टाईमच्या याच्यामध्ये मला तालुका अध्यक्षपदावरती काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत आम्ही त्या ठिकाणी पण समाजसेवा हे अखंडित आम्ही आज आज ताग्यात चालू ठेवली कुठल्याही काळामध्ये त्या ठिकाणी मध्यंतरी आपण बघितलं तर सांगली कोल्हापूर या भागामध्ये पूरग्रस्तांची ही होती प आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टला त्या ठिकाणी माझ्या वैयक्तिक वतीने आम्ही अकरा हजाराची मदत त्या ठिकाणी केली प्लस आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने त्या ठिकाणी सांगली कोल्हापूर या भागामध्ये तिथल्या महिलांसाठी किंवा मुलांसाठी कपडे सुद्धा भिजले होते त्यांची त्यांच्यासाठी साड्या कपडे परत अन्नधान्य या पद्धतीचं आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी सांगलीला पोच करून आलो होतो जयंत पाटील साहेबांचे अशा पद्धतीने अनेक उपक्रम आम्ही या भागामध्ये राबवतो तुमचं काय नाव रुपाली पुष्करात जाधव

पवार साहेब सांगतात नेहमी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण प्रत्यक्ष तुम्ही या भागात हे कसं अमर खरं तर काय होतं सर आता राजकारण पूर्ण वेळ इलेक्शन आल्यावरतीच राजकारण करावं हा स्वभावाचा मी माणूस आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळेस कोणता ना कोणता उपक्रम घेतला तर त्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारणच हे पवार साहेबांचं उद्दिष्ट पाळूनच आम्ही त्या ठिकाणी सर्व लोकांना आता आजचं उदाहरण बघितलं तर आज आम्ही साडेसातशे कुटुंबांना जे हे फळभाज्यांचं ह्याचा मधला हेतू एवढाच होता सर ह्या भागामधले शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांचे शेतीची पिकं त्या ठिकाणी कोबी कोबी जर बघितलं आपण लोकांनी कोबी अक्षरशः आता जनावरांना टाकायचं चालू केलं शेतकऱ्याला ती कोबीसुद्धा आता मार्केटला जाऊ शकत नाही ही परिस्थिती पुण्यामध्ये बघितलं आपण तर कर्फ्यू सारखं मोठ्या प्रमाणामध्ये आता कर्फ्यू लागू झाला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा माल जात नाही मग या उद्देशाने आम्ही शेतकऱ्यांना त्यांचा जो मोबदला आहे तो मोबदला देऊन ह्या भाजीपाला खरेदी केला आहे ह्याच्या मागचं एकच उद्दिष्ट की शेतकऱ्याला पण दोन रुपये मिळतील मदत होईल आणि गावातल्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी आठवडा बाजार बंद असल्यामुळं त्या लोकांना सुद्धा आठ दिवस पुढचे व्यवस्थितरित्या पार पडतील या उद्देशाने आम्ही आज हा उपक्रम या ठिकाणी या पर्यंतमध्ये राबवतो हेच साहेबांचं सांगणे साहेब जे सांगतात नेहमी की ऐंशी टक्के समाजकारण कारण वीसष्ट टक्के राजकारण हेच साहेबांचं की ज्या लोक संकटात असतात त्यावेळेस नेहमी मदत करत राहा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी या भागामध्ये चालतो पुष्कराच्या वडील या ठिकाणी आहेत नमस्कार तुम्ही काय करता मी ह्यापूर्वी कात्रज दूध डेअरीमध्ये गेले बारा वर्ष सर्विसला होतो त्यानंतर विहारस घेतलं विहराज घेतल्यानंतर शेती उद्योग चालू केला फळबाग वगैरे असं झाडांची कोकणातून आणून खूप अशा माड रानावरती असे झाडं आणल्यात की त्या ठिकाणी बिलकुलही पाणी नाही या ठिकाणी पण थोडं थोडं टँकरनी पाणी आणता आणता थोडंसं पाईपलाईनने असं हळूहळूहळू वाढव शेतीच माध्यम आता उद्योग चालू आहे सध्या पुष्कराचा पुष्कराचा लहानपणापासून स्वभाव असा आहे की तो पहिल्यापासून आम्हाला तो कधी असा ब्र शब्द कधी त्यांनी असा उलटा बोलला नाही किंवा काय नाही त्याचा स्वभाव सगळ्यांना मन धरून कुणाचा रागराग करणार नाही काही जरी कमी पडलं तरी कधी त्यांनी असा हट्टेपणा नाही केला त्याच्या का त्या टायमाला आमची परिस्थिती फार खराबलेली होती त्यावेळेस त्या शिक्षण माध्यमातून मी थोडा कमी पडलो त्यांनी त्याच्यावरती ते स्वतःच्या पायावरती जनरलमधनं याच्यामधून त्यांनी फार फुटचे त्याला एकच सांगितलं की तू समाजासाठी तू करत असताना तुझी समज समाजासाठी जे असतात वेळ दे मग तू तुझं ठरव पुढं काय करायचं आहे नेमकं ते मग त्यांनी त्याच्या सुरुवात त्यांनी त्याची चांगली केली त्यांनी पुष्कराजी तुम्ही आता व्यवसाय कोणता करता आणि कशा स्वरूपाचा आहे सर्वप्रथम तर सर मी खूप आता सांगितलं यांनी त्या पद्धतीने खूप हाला दिवस आम्ही करत वरती आलो त्या ठिकाणी मी बँकेमध्ये सुद्धा नोकरी केलेली नोकरीच्या माध्यमातून बँकेत एका शिपाई म्हणून लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी क्रेडिट सोसायटी या बँकेमध्ये सुद्धा दोन हजारच आठ नऊला मी काम करतो त्या ठिकाणी ते सगळं जरा थोडंसं हे करत करत की नोकरीमधनं काय पे पेमेंट तुम्हाला त्यावेळेस मला सा सात हजार रुपये पेमेंट होतं त्यामध्ये बघणं कठीण परिस्थिती होती त्या कठीण परिस्थितीमधनं मग थोडंसं काहीतरी पर्याय वेगळा शोधला पाहिजे या उद्देशाने एक छोटं मोठं डेव्हलपर्सचं काम चालू केलं कात्रज या भागामध्ये मी त्यावेळेस छोट्या स्वरूपामध्ये एक प्लॉटिंग व्यवसाय सुरू केला सुरुवातीला एक वीस गुंठ्याचा प्लॉट आम्ही त्या ठिकाणी खरेदी केला होता त्यामध्ये प्लॉट्स पाडले होते प्लॉट्स पाडून त्या पद्धतीने आम्ही प्लॉट विक्री केली लोकांचा विश्वास आम्ही त्या ठिकाणी सार्थ केला आणि त्यानंतर हळूहळू प्लॉटिंग व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवत गेलो आज आमच्या राजनंदिनी ग्रुपच्या माध्यमातून कमीत कमी कात्रज यासारख्या ठिकाणी साडेतीन हजार चार हजार कस्टमरचा डाटा आहे सर आमच्याकडं कात्रज भागामधला त्यानंतर हळूहळू थोडंसं आता पद गाव ह्या गोष्टी आणि पदाच्या माध्यमातून तालुक्याशी नेहमी संपर्क असल्यामुळं तालुक्यामध्ये तालुका अध्यक्षपद मिळालं थोडंसं खालचं पुण्या भागातलं संपर्क थोडासा कमी पडत गेला कारण का तर पदामुळं खाली जाणं शक्य नाही थोडंसं सा आता सासवड या ठिकाणीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी ज दोन तीन साईड केल्या त्यामध्ये सुद्धा सासवडमध्ये सुद्धा विश्वास आम्ही त्या ठिकाणी प्राप्त केला लोक आज खूप विश्वासाने प्लॉट आमच्याकडे जातात लोकांनासुद्धा आम्ही ज्या ज्या गोष्टी कमेंडमेंट करतो त्या कमेंडमेंटप्रमाणे पूर्ण करून देतो अशा पद्धतीने आमचा व्यवसाय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे पण या व्यवसायामध्ये एकच आमचं की लोकांना विश्वास द्यायचा विश्वासाला तडा जाऊन द्यायचा या उद्देशानेच आम्ही या ठिकाणी हा व्यवसाय म्हणजे राजनंदिनी ग्रुप म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी करतो त्या ग्रुपमध्ये साधारणतः एक तीन ते चार जण मिळून आम्ही तो व्यवसाय चालू केला त्यामध्ये आम्ही संपूर्ण त्याचा ओनर मीच आहे परंतु स जे मला सपोर्टिव्ह विषय आहेत सपोर्टिव्ह विषय मला खूप मदत करतात आणि ते संपूर्ण व्यवसाय सांभाळतात आणि त्या पद्धतीने काम चालू आहे आता राजकारण समाजकारण करत असताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची का निवड केली आदरणीय पवार साहेबांचे धोरणं आणि विषय साहेबांचं खूप मोठं योगदान आहे मी दोन हजार अकरा साली साहेबांचं लोक माझी सांगाती हे पुस्तक त्या ठिकाणी वाचलं वाचण्यात आलं किंवा साहेबांचे विचार मला ऐकण्यात आले किल्लारीचा भूकंप असेल त्या पद्धतीने साहेबांनी त्या ठिकाणी कसं काम केलं कशा पद्धतीने स्वतःच्या घरनं साहेब कमीत कमी पंधरा दिवस त्या ठिकाणी लातूर या ठिकाणी तिकडं किल्लारी किल्ल्याच्या इकडे जाऊन साहेब थांबले होते वास्तव्याला त्या ठिकाणी लोकांना त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक साहेबांची क्रेज त्या ठिकाणी तयार झाली दादा पवार असतील स दादांच्या माध्यमातून दादा खूप त्यावेळेस म्हणजे तरुणांचं अजूनसुद्धा आशास्थानी शक्तीस्थानी आजी दादा आजी दादांकडे बघितले की थोडंसं पक्षामध्ये काम करण्याची ऊर्जा येते त्याच पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या या भागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचंसुद्धा काम या भागामध्ये खूप मोठं चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि ताई थोडंसं सातत्याने सपोर्टिव्ह विषय की तुम्ही काम करा तुम्हाला काय लागेल ते ताकद देण्याचं काम ताईसुद्धा त्या ठिकाणी करतात म्हणून आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचं आणि थोडंसं काँग्रेस विचारसरण्याच्या आम्ही असल्यामुळं की समाजकारण या गोष्टी किंवा इतर समाजांना धरून चालणं या उद्देशावरती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो पुष्कराज आता पुढं तुमचं राजकारणाला फार मोठी संधी आहे या वयातच तुम्ही एक चांगल्या पदावर पोचलेला आहात परंतु आता ह्या ज्या पंचकृषीचं तुमचं परिंच असेल हरगुड असेल इकडं वीरपर्यंतचा हा जो पट्टा आहे हा डोंगराळ भाग आहे सासुडून येतानाच आपल्याला पांगारा घाट लागतो आणि इकडं वाल्याकडं जातानासुद्धा डोंगर द्यायला लागतात या परिसराचं जर आर्थिक उन्नती करायची असेल तर तरुण महिला आणि शेतकरी वर्गाचा विकासासाठी नेमकं काय तुमच्या ड्रीम प्रोजेक्ट काय आहेत तर या भागामध्ये तुम्ही बघितलं भा सर सातत्याने जर मी शेतमाले असेल तर शेतीचं प्र प्रशिक्षण लोकांना प्रशिक्षण देऊन कशा पद्धतीने छोट छोट्या जागेमध्ये सुद्धा जास्त उत्पन्न निघलं पाहिजे या उद्देशाने लोकांपर्यंत काम केलं पाहिजे लोकांना हमीभाव त्या ठिकाणी मिळालं पाहिजे कुठल्या पीक पिकाला हमीभाव मिळतोय तेच पीक लोकांनी लावलं पाहिजे आणि या उद्देशाने पण आम्ही त्या ठिकाणी प्रखरपणे काम करणार दुसरी गोष्ट अशी की महिलांसाठी उद्योग समूह सुरू करण्याचा माझा पहिल्यापासूनचा आहे की महिला पहिल्यापासून समाजकारण कारण का तर महिलांसाठी कु काय ना काय कुठल्याही कोणत्याही पद्धतीचा एखादा छोटा मोठा लघु उद्योग सुरू करून द्यायचा कारण महिलांना थोडंसं हातभार लागला तर आज दिवसरात्र महिला शेतामध्ये काम करतात दिवसरात्र उन्हाचं सुद्धा आता कांद्याची लागण जी होती ती ला कांदा तो तोडणीसाठी महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये काम करतात आज सुद्धा एक कमीत कमी दोन महिने झालं महिला त्या मोठ्या पद्धतीने तो जो तो छोटा मोठा उद्योग जर इथं सुरू केला तर त्या महिलांना कुठंतरी फिक्स महिना इन्कम चालू होईल या उद्देशाने आमचं काम करण्याची इच्छा आहे आता या परिसराचा जो तरुण वर्ग, वर्ग आहे त्या तरुण वर्गाचा रोजगाराचा प्रश्न आहे आणि या परिसरामध्ये काही पाण्याचा प्रश्न आता माहूर परिसरामध्ये पाणी चांगलं आहे तुमच्या इथं पूर्वी कांद्याची फार मोठी बाजारपेठ होती आणि त्या प्रमाणात इथं मार्केटिंगला काही तुम्ही नियोजन केलेलं नाही म्हणजे मार्केट कमिटीने इथं उपबाजार काढला आहे आणि इथून आता आत्ता या परिसरामध्ये सध्या फार मोठ्या प्रमाणात शेतात कांदा आहे त्याचं जर नियोजन केलं थेट मार्केटिंग केलं आता मुंबईमध्ये प्रॉब्लेम आहेत कांद्याचे पुण्यामध्ये प्रॉब्लेम आहेत कांद्याचे कोल्हापूरला कांद्याचे प्रॉब्लेम आहेत माल तयार आहे आणि तिथं आवक आणि ट्रान्सपोर्टेशनचा आंबालीचा प्रॉब्लेम आहे तर अशा परिस्थितीमध्ये ही आपत्कालीन परिस्थिती आहे ही कायम राहत नाही कायमस्वरूपाचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर या कांद्याला कायमस्वरूपाचा चांगला बाजार मिळवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल त्यासाठी असं आहे सर की थोडंसं आता सगळ्यांनी मिळून जे आता काय होतं ह्या भागामधलं आम्ही जे सरासरी बघितलं ते तर कांद्याची मोठी बाजारपेठ कांदा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी तयार करतात आणि थोडंसं या भागातला सरास कांदा आमचा बँगलोर या ठिकाणी जातो बँगलोरमध्ये जात असताना लोकं पुणे मार्केट किंवा बेळगाव मार्केट असेल किंवा मुंबई मार्केट असेल थोडंसं तिथं अडचण हे जे विषय असल्यामुळं लोक तिकडे त्या ठिकाणी जात नाही बँगलोर या ठिकाणी पुण्या पुण्याचं जर बाजार असेल तर पुण्याच्या बाजारापेक्षा बॅ बँगलोरला दोन रुपयाचा भाऊ जास्त असतो म्हणून त्या ठिकाणी रोख पैसे मिळतात त्यामुळं लोकं त्या ठिकाणी बँगलोर या ठिकाणी पण माझं असं म्हणणं आहे की लोकांनी त्या ठिकाणी स्वतः आपल्या इकडं आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये कांदा तयार होतो तर मुंबईसारखं ठिकाण असेल किंवा पुण्यासारखं ठिकाण असेल किंवा जे माडसारखं कोकणपट्टीमध्ये कोकणपट्टीमध्ये सुद्धा कांदा तयार होत नाही त्या ठिकाणी इथनं कोकणातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी परंतु काय होतं आता शेतकऱ्यांचं सगळं कारण काय होतं शेतकरी सर असं होतं की पैसे टाक टाक टाकतो त्या ह्याच्यामध्ये आणि शेवटी त्याच्या हाताला म्हणजे तोंडाला असा घास आला की त्या मार्केट डाऊन होतं तो शेतकरी अक्षरशः हात बोलवतो आत्ताची परिस्थिती तीच झाली सर मग शंभर रुपये ऐंशी रुपये सत्तर रुपये असा कांद्याचा रेट होता परंतु आमच्या भागातला कांदा ये तोपर्यंत साधारणतः वीस अठरा सतरा आणि शेवटच्या टप्प्यातला पार आठ नऊ रुपयावरती कांदा आला ही परिस्थिती आहे जर शेतकऱ्याचा कांदा दहा रुपये अकरा रुपयाच्या वरती विक्रीला बाजारामध्ये गेला तर शेतकरी प्रॉफिटमध्ये राहतो अन्यथा दहा रुपयाच्या आतमध्ये आला तर शेतकरी कधीच प्रॉफिटमध्ये नसतो ते हाच उद्देश आमचा त्या ठिकाणी आहे की शेतकऱ्यांनी या पद्धतीने मग पुणे मार्केट असेल किंवा पुण्यामधल्या खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोसायट्या आहेत सोसायट्यांमध्ये थोडंसं संपर्क आता थोडंसं आमचे तरुण वर्गाने पण आत्ता ह्या वर्षीपासून थोडंसं उपक्रम तसले चालू केले की सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यामध्ये कांदा म्हणजे त्यामध्ये मोठा कांदा असेल छोटा कांदा असं ह्याचा मग त्याला आठ रुपये सतरा रुपये किलोनी त्या ठिकाणी कांदा आम्ही सोसायट्यांना असं तरुण वर्गाने आत्ता त्या पद्धतीने सोशल मीडियावरती हे करून सोसायट्यांमध्ये माल पुरवायचं काम केलेलं आहे म्हणजे पॅकिंग छोट्या छोट्या पण काय होतं पॅकिंगला पण खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो त्या मग थोडंसं शेतकरी पण थोडंसं हे करतो मागे पुढे बघतो पुष्कराजच्या आई या ठिकाणी आहेत पुष्कराज इतकं चांगलं नाव तुम्हाला कसं काय सुचलं पुष्कराज म्हणजे प्रत्येकाला वाटतं आपल्या हातामध्ये अंगठीमध्ये पुष्कराज असावा तुम्ही तुमच्या घरामध्ये पुष्कराज ठेवलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही उन्नतीचा प्रगतीचा मार्ग निवडला आहे हे नाव तुम्ही निवडलं का वडिलांनी नाही पुष्कराजच्या हे नाव माझ्या बहिणीने सुचवलं संगीता काकडे तसंच आहे खूप शांत स्वभाव मन मिळावं आणि समाजासाठी झटण्याचं त्याचं मोठं द्रयती वाटत नाही अशा प्रकारे आईवडिलांनी ठेवलं नाव सार्थक करण्याचं कर्तृत्व मात्र या ठिकाणी पुष्कराजने दाखवलेलं आहे आता तुम्ही या समाजसेवेमध्ये पुष्कराज सतत बाहेर असतो सतत तरुणांची वर्दळ असते लॉकडाऊन सोडून द्या एरवीसारख्या टाइम टेबल नसतं तर तुम्ही घर कसं सांभाळता सासू सासरे कुठं पुण्यात असतात सासुई असतात ना तिथं सासवडमध्ये तुम्ही

पुष्कराज आणि त्याच्या पत्नीने मात्र आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊनच प्रत्येक कामात या ठिकाणी पाऊल उचललेलं आहे सासूचा आधार आहे सासू मदत करते सासू मार्गदर्शन करते खरं तर असं चित्र पाहायला मिळत नाही परंतु पुष्कराच्या काळात मात्र हे अतिशय चांगलं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे जीवनामध्ये पैसा काही सर्वस्व नाही परंतु त्यामधून समाधान मिळणं अतिशय अवघड आहे ज्या कुटुंबामध्ये परिवर्तन पैशाचं परिवर्तन समाधानात झालेलं आहे आपण कमवलेल्या कष्टामधून जे काय मिळवलेलं आहे त्याचं रूपांतर समाधानच झालेलं आहे ते खरं कु ते कुटुंब सुखी राहतं समाधानी राहतं आणि आयुष्यात सुख समाधान हे अत्यंत महत्त्वाचं आहे पुष्कराज आता अशा टप्प्यावर आहे की त्याचा विकासाचा राजकीय असेल व्यावसायिक असेल एक मोठी उड्डाण भरारी घेण्याचा हा त्याचा त्याची वेळ आहे आणि मला वाटतं निश्चितच राजकारणाबरोबर स्वतःच्या व्यवसायामध्ये देखील तो मोठी भरारी घेईल असा मला विश्वास वाटतो त्याच्या पाठीमागं त्याचं कुटुंब आहे त्याचा मोठा मित्रपरिवार आहे नुकताच त्याने पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलं होतं त्या ठिकाणी जे सातारा जिल्ह्यातून रक्तदानासाठी येणारी जी, जी व्हेहीकल्स होते रस्त्यात आण अनेक अडथळे अर, अने निर्माण झाले परंतु एक दोन वाजेपर्यंत शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी देवळात बसून होते हे एक चांगलं सकारात्मक चित्र एक कार्यकर्त्यांचं नेटवर्क पुष्कराजने तयार केलेलं आहे खरं तर राष्ट्रवादीला अशा कार्यकर्त्यांची गरज आहे नेतृत्व मोठं आहे परंतु जर कार्यकर्ते नसतील तर नेतृत्व बऱ्याच वेळेस अपयशी ठरतं पुष्कराच्या निमित्तानं एक राष्ट्रवादीला एक उत्तम उमदा नेता मिळालेला आहे असं मला वाटतं आता तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता या क कोविड किंवा कोरोनाबाबत आणि कार्यकर्त्यांना काय धीर देऊ शकता खरं तर सातत्याने या भागामध्ये किंवा पुरंदर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अफवा हो उठतात या अफवांवरती सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की कोणीही या आपवांवरती विश्वास ठेवू नका आपण खातरजमा करा खातरजामा करून त्या ठिकाणी मग त्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही घाबरून जाता घाबरू नका हा ह्या करोनावरती मात करण्यासाठीच आपण राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊनमध्ये आपल्याला त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे आपण लॉकडाऊन करून घ्या स्वतःला आणि थोडंसं घरी राहून काळजी घ्या या पद्धतीने के जर केलं तर करोना काही करू शकत नाही आपल्याला आणि आपण चांगल्या रीतीने आज आपल्या जर भारतात भारत देशामध्ये दे, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मा जर बघितलं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने सर त्या करोनावरती मात करतोय आपली संख्या जर बघितली रुग्णांची तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत नाही थोडंसं त्यातनं बरे बरेसुद्धा होतात तिथं रुग्ण त्यामुळं कुणीही घाबरायची कारण नाही सगळ्यांनी घरी राहा व्यवस्थित राहा तुम्हाला कसल्याही प्रकारची मदत लागली तर आमच्यासारखे कार्यकर्त्यांना सांगा त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध होऊन काम करण्याची आमची इच्छा आहे तुम्ही फक्त आम्हाला सांगा त्या पद्धतीने आम्ही काम करू आणि तुम्हाला त्या गोष्टीला कुठं जरी अडचण आली तर ती अडचण सोडवण्याचं काम आम्ही आमच्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करू एवढं मी आश्वासन देतो ना पुन्हा एकदा पुष्कराजला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याचं कुटुंब कुटुंबाने त्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्याची प्रगती मात्र पुढच्या काळात निश्चित होईल असं वाटतं धन्यवाद माझं नाव संदेश पवार मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुरंदर तालुक्याचा अध्यक्ष आहे खरं तर आज आमचे आमचे मार्गदर्शक मित्र त्याचप्रमाणे आमच्या आमच्यावरती नेहमीच ब पाठीवरती मायाची थाप टाकणारे आणि ज्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची गळती चालू त्यावेळेसच खर, खरं खऱ्या अर्थाने पक्षाला नव्या पिढीची स स जोड जोड देऊन पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करून युवकांना प्रेरित करणारे आमचे मार्गदर्शक मित्र पुष्कराज भैया जाधव यांचा आज वाढदिवस त्यांना प्रथमतः आम्ही वाढदिवसाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज भाईयांनी जो उपक्रम राबवला आहे खरं तर आज आठवडे बाजार पूर्ण तालुक्यामध्ये बंद झालेले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अशातच बाह्यांनी सर्व ग्रामस्थांना आठवडे बाजार त्याचप्रमाणे महिनाभर पुरेल असं बाजार उपलब्ध करून देण्याचा जो निर्णय घेतला आहे तर खरं तर कौतुकास्पद आहे आणि बाईंना ह्या उपक्रमास मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद राभोवा सदैव आम्ही पाठीशी आहे त्याच्या आणि समाजासाठी त्यांनी काय असं उपक्रम करावं अशी आमची इच्छा आहे महिलांसाठी सुद्धा काहीतरी उद्योग करावेत ही अपेक्षा आहे आणि त्यांनी सदैव पुढं चालावं आम्ही पाठीशी त्याच्या सदैव वाढदिवसाच्या पुष्कराजनी असंच पुढं कायमस्वरूपी चालू द्या मग आमचं कुटुंब मी माझा काय असेल मित्रपरिवार त्याचाही मित्रपरिवार पाठीशी त्यांनी जे काय तरुण युवक वर्ग आहे त्याच्या सुद्धा रोजगार निर्मितीबद्दल त्यांनी भाग्यवा त्यांना कुठं ना कुठं तरी रोटी लावायचं काम त्यांनी करावं का जेवढं करता येईल त्याला आम्ही सांगितले तू पुढं चालत राह तुझ्या मागचं सगळं मी सांभाळायला तयार आहे धन्यवाद पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संपर्क प्रमुख या पदावरती कार्यरत आहे आमचे जीवलक सहकारी मित्र पुष्कराज भैया जाधव यांचा आज वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना प्रथमतः कोलत्या परिवाराच्या वतीनं व वैयक्तिक माझ्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष लक्ष अशा शुभेच्छा पक्षाच्या पडझडीच्या काळात व तरुण वर्गाला तरुण वर्ग पक्षापासून थोडासा दूर लोटला जात होता त्याला पक्षाशी जवळीक आणून आपल्या प्रेमळ स्वभावानं पक्षात तरुणाची बऱ्यापैकी त्यांनी नोंद घेतली पक्षात त्या तरुणांची दखल घेऊन त्यांनी तरुण वर्ग पक्षाच्या बाजूने बराचसा मिळवण्यात त्यांनी यश आलं त्या पुष्कराच भयाच्या वतीनं आठवडे बाजार प्रत संपूर्ण महाराष्ट्रभर बंद करण्यात आलेल्या आहेत कोरोनाच्या प्रादुर्भावानं <coughs> त्या लोकांना गोरगरीब जनतेला थोडासा आठ दिवस पुरेल एवढा भाजीपाला या भागातील शेतकऱ्यांचा शेतातून थेट खरेदी करून लोकांना मोफत असा वाटण्याचा उपक्रम केला या उपस्क्र उपक्रमास माझ्या वैयक्तिक माझ्या वतीनं व कोलती परिवाराच्या वतीनं लक्ष लक्ष अशा शुभेच्छा व पुष्करच भैया जाधव यांना यापुढे असेच आयुष्य निरोगी व सुखी सुखी आयुष्य लाभो ही आई जगदम आई जगदम्बिचरणी प्रार्थना